संपूर्ण देशाला मान्सून बाबत मोठा दिलासा. सरासरीपेक्षा 106% पावसाचा अंदाज. अल्निनोचा प्रभाव ओसरला. जून ते सप्टेंबर चांगल्या पावसाचा अंदाज. कोकणामध्ये रत्नागिरी, रायगड, पालघर जिल्ह्यात अवकाळी पाऊस. पश्चिम महाराष्ट्रात उत्तर पुणे जिल्ह्यात तर पश्चिम विदर्भात अमरावतीतही अवकाळीचा तडाखा. ठाणे, मुंबई, रायगड जिल्ह्यात उष्णतेची लाट. पनवेलमध्ये तापमान 43°C. तीव्र ऊन आणि उकाड्यामुळे सर्वसामान्य हैराण. उद्याही उष्णतेची लाट कायम राहणार. पंतप्रधान मोदींकडून ईडीचं समर्थन. केवळ 3% केसेस राजकीय नेत्यांवर. पंतप्रधानांचं विशेष मुलाखतीत वक्तव्य. निवडणूक रोख्यांमुळे राजकीय पक्षांना मिळालेल्या पैशांचा माग काढता आला. पंतप्रधानांकडून निवडणूक रोख्यांचं समर्थन. प्रामाणिकपणे विचार केल्यास विरोधकांना पश्चाताप होईल. मोदींचं वक्तव्य. इलेक्टोरल बॉन्ड्सबाबत पकडले गेले म्हणून आता मुलाखती देत आहेत. राहुल गांधींची पंतप्रधान मोदींवर टीका. सांगलीमध्ये अखेर विशाल पाटील यांची बंडखोरी. अपक्ष म्हणून विशाल पाटील यांनी भरला अर्ज. उद्या विशाल पाटील यांचं सांगलीत शक्ती प्रदर्शन. अडचण होत असेल तर उमेदवारी मागे घेण्याची तयारी. मात्र शेतकऱ्यांचा मुलगा खासदार म्हणून नको हे मित्रपक्षाने स्पष्ट करावं. चंद्रहार पाटील यांचा काँग्रेसवर निशाणा. काँग्रेसने दक्षिण मध्य मुंबईवरचा दावा सोडला. अनिल देसाईंचा काँग्रेस प्रचार करणार. उत्तर मुंबई आणि उत्तर मध्य मुंबईच्या जागेवर काँग्रेस लढणार. देशहितासाठी मोदींची शक्ती कमी करण्याची गरज. पवारांचं साताऱ्यामध्ये वक्तव्य. तर देशातली जनता मोदी विरोधात असल्याचाही दावा. अमित शहांच्या पुत्रप्रेमामुळे भारत वर्ल्ड कप हरला. शहांच्या टीकेला उद्धव ठाकरेंचं खोचक उत्तर. फडणवीस बोलले, पक्ष फोडून आले. तुमच्यातच एक वाक्यता नाही. ठाकरेंचा टोला. सलमानच्या घराबाहेरील गोळीबार सुनियोजित कट असल्याचं तपासामध्ये उघड. हल्लेखोरांकडून 4 गॅलेक्सी अपार्टमेंटची रेकी. इराण इस्रायलमधील तणाव वाढल्यानं भारतीय शेअर बाजारात मोठी पडझड. सेन्सेक्स 845 तर निफ्टी 267 कोसळला. कच्च्या तेलाचे भावही कडाडले. रुपयाही नीचांकी पातळीवर. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.